न्यायालयातील सर्व वकिलांनी एकत्रितपणे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन सादर केले आणि वकिलांसंदर्भातचा सुरक्षण कायदा लागू करण्यात यावा अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून सादर करण्यात आली आहे. नगर जिल्ह्यातील राहुरी मधील ऍडव्होकेट मनीष आढाव आणि ऍडव्होकेट राजाराम आढाव या वकील दाम्पत्याच्या हत्येच्या घटनेनं संपूर्ण वकिलांच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहेत. सोलापूर वकील संघानं सोमवारी 29 जानेवारी रोजी न्यायालयाच्या कामकाजापासून अलिप्त राहून तर मंगळवारी 30 जानेवारी 2024 रोजी लाल फीत लावून कामकाज करत अनोख्या पद्धतीनं निषेध व्यक्त केलाय. त्यानंतर बुधवारी म्हणजेच 31 जानेवारीला माननीय जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन बारचे अध्यक्ष ऍडव्होकेट सुरेश बापू गायकवाड नेतृत्वाखाली देण्यात आले. या निवेदनात वकिलांवर वारंवार होणारे हल्ले चिंताजनक असून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत चाललाय आणि याला आळा घालण्यासाठी नवीन कडक कायदे होणं आवश्यक आहे. वकिलांच्या संरक्षणार्थ देखील ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट हा नवा कायदा तातडीनं अस्तित्वात आणावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी वकील संघाचे पदाधिकारी उपाध्यक्ष असीम बांगी, सचिव करण भोसले, सहसचिव अनिता रणशृंगारे, ज्येष्ठ वकील व्ही एस उजळंबे, शरद पाटील, प्रसाद काशीद, अविनाश कटलासकर, मंगेश श्रीखंडे, वैजयंती काशीद, अश्विनी क्षीरसागर, प्रियंका सोलंकर, सादिक इनामदार, मुफ्तकताम जहागीरदार, वासिम शेख, मर्षित देशमुख, मंगेश खंडागळे आदींची उपस्थिती होती. आज सोलापूर वकील संघाने माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे राहुरी येथील वकील दाम्पत्याच्या निर्गुण हत्येप्रकरणी निषेध व्यक्त करून वकिलांसाठी प्रोटेक्शन ऍक्ट तातडीनं लागू करावा या मागणीसाठी निवेदन लेखी स्वरूपात सादर केलेलं आहे. माझ्याबरोबर सगळे बारचे पदाधिकारी, विद्यमान ज्येष्ठ विधिज्ञ, ज्युनियर मित्र हे सगळेजण आलेले आहेत. संपूर्ण राज्यभर या राहुरी येथील वकील दाम्पत्याच्या निर्गुण हत्येमुळं अत्यंत तीव्र स्वरूपाच्या भावना वकिलांच्या आहेत. वकिलावरती वारंवारपणाने अन्याय, निश्चितपणाने न्यायव्यवस्थेला असेल, वकिली व्यावसायिकांना असेल, वकिली व्यवसायाची निगडीत असणाऱ्या प्रत्येकाला अत्यंत चीड आणणारे आहेत. सदोतीत वकील हा न्यायव्यवस्थेतल्या कुठल्याही कामामुळं एक केंद्रबिंदू होत चाललेला आहे. त्याच्यामुळे सोलापूरसह आपण बीड असेल, सोलापूर असेल, सांगली, सातारा अशा अनेक ठिकाणी वकिलावर मोठ्या प्रमाणात हल्ले झाले, त्यातून अनेकाला जीव गमावा लागला. ही जर सातत्यानं घटना होत गेल्या तर वकिली व्यावसायिक करणारे वकील आणि त्याचबरोबर त्याचे सगळे कौटुंबिक, कौटुंबातले सदस्य यांच्यावर देखील मोठा रिस्क येणार आहे आणि याचा विपरीत परिणाम कायदा व सुव्यवस्थेवर होणार आहे. म्हणून महाराष्ट्रभर प्रत्येक वकील सदस्य एक प्रोटेक्शन ऍक्टची मागणी घेऊन त्या संबंधित महसूल विभागाला, माननीय जिल्हाधिकारी असतील किंवा इतर अधिकारी असतील यांना सातत्यानं भेटून निवेदनं देण्याचा कार्यक्रम सुरू आहे. त्याचबरोबर सौम्य स्वरूपाची आंदोलनं देखील सुरू आहेत. परंतु यापुढे शासनानं याची दखल नाही घेतली तर निश्चितपणानं वकील मोठ्या प्रमाणात याविषयी आंदोलन छेडणार आहे. हे अतिशय सद्भावनापूर्वक आम्ही ह्या गोष्टी सांगतो आहोत. नम्रपणे शासनानं याची दखल घ्यावी, अन्यथा भविष्य काळात, आगामी काळात वकील मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू करतील. धन्यवाद. दिनांक 25/1/2024 रोजी राहुरी अहमदनगर येथील वकील दाम्पत्य आढाव, ॲडव्होकेट राजाराम आढाव व त्यांची पत्नी मनीषा आढाव यांना यांचं निर्गुण खून करण्यात आलेलं आहे. त्याबाबतीत दिनांक 29/1/2024 रोजी सोलापूर बार असोसिएशनमध्ये निषेध सभा घेण्यात आली होती. त्या सभेमध्ये ठरल्याप्रमाणे आज सोलापूर बार असोसिएशनचे पदाधिकारी व सर्व वकील बांधव व भगिनी हे आज निषेध व्यक्त करून ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्ट अंमलात आणावा यासाठी माननीय कलेक्टर साहेब यांना निवेदन दिलेले आहे. सबंध महाराष्ट्रामधून सदर हत्येचा निषेध होत आहे. वकिलांवर होत असलेले अन्याय व अमानुषपणे वागणूक व मारहाण, शिवीगाळ या सर्व कारणामुळे वकील बांधव वैतागलेले आहे. जे वकील पक्षकारांचे हितासाठी काम करत आहे त्यांच्यावर ही वेळ येऊ घातलेली आहे. त्यामुळे आमची राज्य शासनाला विनंती आहे की त्वरित ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ऍक्ट अंमलात आणावं, अन्यथा सर्व राज्यभरातून वकील बांधव हे पेटून उठणार आहेत.
राहुरी येथे झालेली जी घटना आहे, राजाराम आढाव आणि मनीषा आढाव या वकील दाम्पत्यांचा जो खून करण्यात आला त्याचा प्रथमतः आम्ही निषेध करतो. आज निवेदन देण्याच्या निमित्तानं आम्ही आलोय, परंतु राज्य शासन जर वेळेत जागे नाही झालं तर भविष्य काळामध्ये आमचे वकील सगळे आझाद मैदानावर उतरतील आणि त्या लोकसभेपूर्वी ॲक्ट जो आहे ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट तो पास करा, अन्यथा वकील जर एकदा रस्त्यावर आले तर तुम्हाला पळायचं कळणार नाही. महत्त्वाचा विषय की या देशाचा राष्ट्रपिता जे होते ते महात्मा गांधी वकीलच होते, पंडित नेहरू वकील होते, पहिले राष्ट्रपती जे राजेंद्र प्रसाद हे सुद्धा वकीलच होते आणि सरदार वल्लभभाई पटेल पहिले गृहमंत्री वकीलच, पंडित जवाहरलाल नेहरू वकीलच. एवढं वकिलांचं आमचं कॉन्ट्रीब्युशन असताना वकिलांना जर हल्ला चढवण्याचं धाडस हे नराधम करत असतील तर त्यांना सरळ करण्यासाठी वेळेतच या सरकारनं ही स्पीडी केस लवकरात लवकर चालवावी आणि विशेष सरकारी वकील नेमून त्या ठिकाणी लवकरात लवकर त्या वकील दाम्पत्याच्या कुटुंबाला न्याय द्यावा. आणि वकिलांवर हल्ला करत असतील तर सर्वसामान्य माणसाची काय हाल असणार आहे. आणि त्यासाठी वेळेत सरकारनं जे एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील यांनी वेळेत जागे होऊन ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट आणा, अन्यथा सर्वसामान्य माणूस जर महाराष्ट्र शासनाला सरळ करू शकत असेल तर आम्ही वकील काय करू शकतो एवढाच विचार करा आणि वेळेत कायदे पास करा अशी विनंती मी तुम्हाला या निमित्तानं करणार आहे. आणि जी वकिलांवर ही वेळ आली हे धाडस अतिशय दुर्दैव आहे, कारण सर्वसामान्य माणसांना जर न्याय मिळवण्यासाठी वकील धडपडतो आणि तशाच वकिलावर जर वाईट प्रसंग जर नराधम आणत असतील तर ह्या नराधमांचं लोकशाहीचं राज्य राहिलं का, न्यायाचं राज्य राहिलं का, खरंच अराजकता माजल्या का, हे सर्व प्रश्न या महाराष्ट्र शासनानं विचारात घेणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून वेळेत सरकारनं जागं व्हावं, अन्यथा रस्त्यावर आमचे वकील सगळे उतरल्याशिवाय राहणार नाहीत. वेळेत लोकसभेपूर्वी इलेक्शनपूर्वी ॲडव्होकेट प्रोटेक्शन पास करा, ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट पास करा, अन्यथा आम्ही वकील काय करू शकतो हे तुम्ही आमच्या शब्दाद्वारेच ओळखून घ्या. ॲज अन ज्युनियर ऑफिसर ऑफ द कोर्ट म्हणून आत्ताच प्रोफेशन स्टार्ट झालेलं आहे आणि सुरुवातीलाच अशी घटना घडलेली आहे, त्यामुळे निश्चितच एक स्त्री वकील म्हणून असेल मनात असुरक्षितता निर्माण झालेली आहे. आणि फक्त निवेदन देऊन लाल फिती बांधूनच आम्ही यावरती थांबणार नाही आहे, तर सरकारने लवकरात लवकर ठोस पावले उचलावीत अशी मागणी मी या ठिकाणी करते.